2014 मध्ये त्यावेळच्या सरकार नवीन सरकार आली फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये, त्यावेळेस 49,800 कोटीचं पॅकेज घोषित केलं होतं. त्या पॅकेजचं काय झालं, त्या तो पॅकेज दिला का, ते इम्प्लिमेंट झालं का, याचं उत्तर मराठवाड्यातील जनतेला पहिल्यांदा द्यावं, नंतर नव्यानं पानं तोंडाला पानं पुसायची तयारी करावी. हे केवळ पॅकेजचं नाव देऊन लोकांची फसवणूक करण्याचं काम होऊ नये, कारण 2014 शेतकऱ्यांचं आत्महत्याग्रस्त मराठवाडा त्याला मानला जातो, आत्महत्याग्रस्त आत्महत्या मुक्त मराठवाडा करण्याची घोषणा केली, पण सर्वाधिक आत्महत्या या मराठवाड्यात. त्यापेक्षा काँग्रेसने आजपर्यंत मराठवाड्याचा काय दिलं, दुःख वेदना अविकास याच गोष्टी दिल्या ना. त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, त्यांना विचारण्याचा अधिकार नाही. मराठवाड्याच्या जनतेला आम्ही न्याय देण्यासाठी जेव्हा निघालो तेव्हा संशयाचं दुःख निर्माण करायचं. स्वतः तर मराठवाड्यावर कधीच काही दिलं नाही. जे वैधानिक विकास मंडळ होतं तेही गुंडाळून बसले. म्हणजे मराठवाड्याच्या हक्काचं रक्षणाचं जे वैधानिक विकास मंडळ होतं ते रद्द केलं. आणि आम्हाला विचारतंय की हे काय देणार आहे. मराठवाड्याच्या जनतेकडे जाऊन एकदा तुम्ही काँग्रेसनी माफी मागितली पाहिजे की आम्ही मराठवाड्याच्या विकासामध्ये कमी पडलो, हे आवश्यक आहे. आम्ही तर तिथं मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मराठवाड्याच्या विकासाचा कार्यक्रम तोही गतिमान एका विशिष्ट वेळेत टाइम बाउंड हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्रजी व माननीय अजितदादांनी याबद्दल अतिशय आग्रही भूमिकेतून मराठवाड्याच्या विकासासाठी ही मंत्रिमंडळाची बैठक होते. काँग्रेसने काय केलं, मराठवाडा मुक्ती संग्राम हा सरकार साजरा करताय, भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीचे नेते साजरे करताय, काँग्रेसने तर सत्तेसाठी फक्त आणि फक्त दौरे आणि काय पाहिजे ते एक खुर्ची एक खुर्ची खुर्ची दोन खुर्ची याच्याशिवाय काय करताय. काँग्रेस सर्व ठिकाणी फिरतंय कशासाठी, देशाच्या स्वाभिमानासाठी, देशाचा गौरव वाढवण्यासाठी नाही, फक्त खुर्ची, दिवसा खुर्ची, रात्री खुर्ची, स्वप्नात खुर्ची, भोजन कर